सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या काही वर्षांनंतर गतिमान प्रशासन राबवणारे हळव्या मनाचे अधिकारी अर्थात कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड गेल्या वर्षभरापूर्वी सेवेत दाखल झाले. पदभार स्वीकारता श्री सर्वगोड यांनी भेटण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना दरवाजावर परवानगीची गरज नाही असा बोर्ड लावत सामाजिक बांधिलकीची जाण असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर कणकवली विभागात इतिहासात नोंद होईल असा 3,800 कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी श्री सर्वगोड यांनी आणून विकासाला एका अर्थाने चालना दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधी विकास कामांची मंजुरी मिळवण्याचा हातकंडा सुपरफास्ट वेगाने दिवस रात्र एक करत अजयकुमार सर्वगोड करीत असल्याने एक आदर्श राष्ट्रहित जपणारा अधिकारी असल्याची प्रतिमा निर्माण झाली आहे. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड व बांधकाम विभागाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर नोंद होणारा नौसेना दिन पार पडला. अवघ्या 72 दिवसांच्या कालावधीत श्री सर्वगोड यांनी अहोरात्र केलेली मेहनत पाहता त्यांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व नौसेना अधिकाऱ्यांनी केले. कारण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यामध्ये भरपूर मेहनत घेतली, त्यामुळे राजकोट किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दर महिना 25,000 अधिक होत चालली आहे. या नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण मध्ये आले. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले, त्यामुळे त्याची चर्चा जागतिक पातळीवर झाली. राजकोट किल्ल्याचा इतिहास जगाच्या नकाशावर यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. याचा परिणाम दरडोई उत्पन्नात वाढ होऊन रोजगार निर्मितीत होताना दिसत आहे. कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कणकवली गणपती साना ते जानवली जोडणारा पूल गेल्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मार्गी लागला आहे. त्यासाठी श्री सर्वगोड यांनी केलेला सातत्यपूर्वक पाठपुरावा फार महत्वाचा आहे. या पुलामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कणकवली शहरात येण्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण होणार आहे. तसेच शेकडो किलोमीटरचे रस्ते, पूल, ग्रामीण रस्ते, राज्यमार्ग, आंगणेवाडी येथील अद्ययावत स्वच्छतागृह, कुणकेश्वरचे सुशोभीकरण, सार्वजनिक बांधकामाची कणकवली, मालवण, देवगड, वैभववाडी, फोंडाघाट, आचरा येथील शासकीय विश्रामगृह टकाटक करून पर्यटकांच्या सेवेसाठी उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये श्री सर्वगोड यांनी घेतलेली मेहनत भावणारी आहे. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करीत आहेत. कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागात राष्ट्रहित जोपासत गतिमान कारभार करीत आहेत, त्यामुळे 31 मार्च रोजी वाढदिवस साध्या पद्धतीने मित्र परिवाराकडून साजरा केला जाणार आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग 24 तास परिवाराकडून शुभेच्छा.